पारनेर शहरामध्ये गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोड्या केल्या. त्याचबरोबर काही दुकानेही फोडली असून त्या दुकानांमध्ये असणारी रोख रक्कम तसेच काही मौल्यवान साहित्य घेऊन चोरटे पसार झाले. अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारनेर शहरामध्ये अनेक दिवसांपासून चोरीचे सत्र सुरूच असून यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया येथील एका ज्येष्ठ नागरिकाने दिली. या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी कावरे यांनी. रात्री 3:30 साडेतीन वाजता आवाज आला बाहेर गोंधळ झाल्यासारखा, तेव्हा मी बाहेर आलो. त्यावेळेला आपले पोलीस इथले नगरसेवक त्यांचे चिरंजीव आणि सुपुत्र पत्रकार राजाभाऊ शेरकर या त्यांनी हात मारली म्हणून मी गेलो. त्यावेळेला महाराजांचा गुरुदर्शन यांना राहत्या वाड्याचं कुलूप मोडून आत कोणतरी जाऊन उचकापात केली होती. त्या ठिकाणी टिकाव सापडला आणि पडक्या वाड्यात उडी मारून तो माणूस निघून गेला असावा असा आमचा तर्क आहे. त्यावेळेला इथं बरीच गडबड झाली. सकाळच्या वेळेला कळलं की इथली बखळ म्हणून जिथं बाजार भरत असतो सकाळचा, तर त्या ठिकाणी 2-3 ठिकाणी चोऱ्या झाल्या. हे कळलं अधूनमधून काही काळ विश्रांती घेतल्यानंतर लोकांना या गोष्टीचा विसर पडल्यानंतर ह्या घटना नेहमीच घडतात, परंतु अजून काही ते पोलीस खात्याच्या हातात ही लोक सापडलेली नाही आणि तोपर्यंत हा उपद्रव कायमच राहील. त्याकरता सर्वांनी नागरिकांनीही लक्ष राहू आणि गृह खात्यानं विशेष लक्ष देऊन ही कारवाई करावी, म्हणजे सामान्यांना सुरक्षितता लागली अशी आमची अपेक्षा. त्यामध्ये पारे बोली यांचा जो पारा असतो त्यात माझ्या दृष्टीनं मी एक आज्ञाने, परंतु मला असं वाटतं की ज्या वेळेला सायरन वाजतो त्यावेळेला चांगला सज्जन माणूनसुद्धा बाजूला होतो, मग अशा वेळेला चोर तर ती सावधच राहणार. तेव्हा त्यांनी सायरन न वाजवता गुप्तपणे पायी कर्मचाऱ्यांनी विजीत द्यावी. ज्या वेळेला सायरन वाजतो त्यावेळेला पेठेनी गाडी कुठून जाती हे ते कानुसार येतात, त्याप्रमाणे ते तात्पुरती बाजूला होत असतील. तेव्हा या पाऱ्याची जी पद्धत आहे ही बदलावी, कारण सायरन वाजल्यानंतर ती जागरूक होऊन ते बरोबर त्यांचा बचाव करतात आणि याकरता त्यांनी जास्तीत जास्त गल्लीबोळातून ही राऊंड मारला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.